दोन वर्षाच्या अल्पवयीन अपहृत बालकाची पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या बारा तासाच्या आत सुटका केल्याने तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना कळवले की त्यांचे पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस शिपाई संदेश उतेकर यांना खबर मिळाली आहे की एका महिलेने अल्पवयीन बालकास अप अपहरण करून त्यास भिंगारवाडी येथे लपवून ठेवले आहे आणि तिच्या सोबत असणाऱ्या इस्माचा मोबाईल नंबर संदर्भात माहिती दिली सदरची माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक वाशी नवी मुंबई आणि सह पोलीस आयुक्त पनवेल विभाग यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे आणि पथकास प्राप्त बातमीची शहानिशा करणे कामी रवाना सदर माहितीवरून पथकाने तांत्रिक तपास करून प्राप्त माहितीच्या आधारे खानावळेवाडी बोधलेवाडी आदिवासी पाडा खानावळे येथून महिले ताब्यात घेतले आणि तिच्याकडे अपहरत बालकाबाबत चौकशी केली असता तिने अपहरत मूल स्वतःच्या घरात लपवून ठेवल्याचे सांगितले तात्काळ पोलिसांनी अल्पवयीन मुलगा वय अंदाजे दोन वर्षे यास ताब्यात घेऊन त्याची यशस्वीरित्या सुखरूप सुटका केली तसेच महिला आरोपी शेवंता एकनाथ कातकरी वय तीस वर्षे हिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिने सदरचे बालक हे रेल्वे बुकिंग ऑफिसजवळ पनवेल रेल्वे स्टेशन पनवेल येथून पळवून आणल्याचे सांगितले त्यामुळे सदर घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचे समजले तात्काळ सदरची माहिती पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस स्ट निरीक्षक पाडवी यांना देण्यात आली त्यांनी सदर अल्पवयीन मुलाचे आई वडिलांना समक्ष पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे आणले आणि त्यांचे कर्वी खात्री करून सदर बालक हा त्यांचाच मुलगा असल्याचे सांगितले आणि त्यांनी नवी मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांचे मनापासून आभार मानले